भाजप असो शिवसेना असो काँग्रेस असो वा राष्ट्रवादी प्रत्येकाला राजकारण करताना भगव्यासोबत निळा झेंडा हा वाच असतो कारण तो झेंडा त्या वंचित घटकाचं प्रतिनिधित्व करतो जो घटक मुख्य प्रवाहात आणण्याचं स्वप्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं सध्या राज्याच्या राजकारणात एका बाजूला जेव्हा उद्धव ठाकरेंनी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांना साथ घातलीये तर त्याला शह देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी थेट जोगेंद्र कवाडींची सोबत केली आहे त्यामुळेच प्रश्न तयार होतो निळा झेंडा घेऊन शिंदे गट आणि भाजपाला साथ देणारे जोगेंद्र कवाडे आहेत तरी कोण जोगेंद्र कवाडे मूळचे नागपूरचे नागपूर विद्यापीठातून त्यांनी एमकॉम केला आणि त्यानंतर प्राध्यापक झाले काहीच काळात ते राजकारणात उतरले आणि आंबेडकरवादी नेते ठरले मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या चळवळीपासून कवाडे यांचं नेतृत्व पुढे आलं पीपल्स रिपब्लिकन पक्षाची त्यांनी स्थापना केली विदर्भातल्या काही भागात त्यांचा प्रभाव होता त्यावेळेचा अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानसोबतही कवाडेंनी काम केलं हाजी मस्तानसोबत मिळून दलित मुस्लिम महासंघ त्यांनी स्थापन केला हा प्रयोग फारसा प्रभावी ठरला नाही पण कवाडेंचा चेहरा पुढे आला त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीची साथ कवाडेंनी केली पण तीही फसली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला रिपब्लिकनच्या लाटेत चिमूर मतदारसंघातून कवाडे खासदारही झाले आता कवाडे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने तब्बल पंचावन्न लाखाहून अधिक मतं मिळवली आहेत या मतांनी अनेक ठिकाणचं चित्र बदललं सर्वच बड्या पक्षांना फटका बसला म्हणूनच जेव्हा उद्धव ठाकरे डॉ प्रकाश आंबेडकरांना साथ घालत आहेत तेव्हा एकनाथ शिंदेंनी थेट कवाडेंना आपल्या बाजूनं केलंय राजकारणाचं गणित जमवण्यासाठी रस्ती खेच आत्तापासूनच सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टेट महाराष्ट्र